नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. भारतीय जनता पार्टी कराड शहर, कराड दक्षिण व कराड उत्तर कार्यकारिणीच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले, भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाजपा पदाधिकारी महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मलकापूर कराड येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून दत्त चौक मार्गे आझाद चौक, नेहरू चौक, कमानी मारुती, पांढरा मारुती, विजय चौक, दत्त चौक मार्गे कारवेनाका या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या बाईकस्वारांनी तिरंगा फडकवत देशभक्तीपर घोषणा देत हर घर तिरंगा अभियानाची वातावरण निर्मिती केली होती. या रॅलीविषयी बोलताना आमदार जयकुमार गोरे व डॉक्टर अतुल भोसले म्हणाले, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा निर्णय घेतला. ज्या लोकांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीवनाचं बलिदान दिलं, अशा सगळ्या लोकांचा बहुमान व्हावा, नवीन पिढीला एक नव्या प्रेरणेने आपलं आयुष्य जगता यावं, ह्या देशाला जगामध्ये सगळ्यात बलशाली बनवण्यासाठी सगळ्या तरुणांनी, माता भगिनींनी, ज्येष्ठांनी एकत्र यावं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशभर अशा प्रकारचं अभियान राबवण्याचा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी घेतला. कराडमध्ये अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या अभियानाला मिळाला आणि ह्या अभियानामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता सगळ्यांनी समाविष्ट व्हावं हे धोरण होतं. या धोरणाला अनुसरून हे अभियान यशस्वी झालेलं आहे. हर घर तिरंगा अभियान शासनाच्या वतीनं, खास करून आदरणीय नरेंद्र मोदींच्या कल्पनेतनं अख्ख्या देशामध्ये हे अभियान राबवलं जाते. ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं बलिदान केलं, अनेकांनी आपलं घर कुटुंबाचं प्रचंड मोठं असं नुकसान झालं, तरी देशासाठी लढताना त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, या सगळ्या लोकांचा सन्मान व्हावा. जे लोक आज देशाच्या सीमेवर आपले जवान देशाचं संरक्षण करत आहेत, स्वतःच्या जीवाची बाजी लावत आहेत, त्यांचा सन्मान व्हावा, त्यांचा बहुमान व्हावा म्हणून हे अभियान केंद्र शासनाच्या वतीनं राबवलं जात आहे. आणि नव्या पिढीमध्ये देशाबद्दल आणि आपल्या तिरंग्याबद्दल एक भावना तयार व्हावी, एक आपलं आत्मीयतेचं नातं तयार व्हावं, आजचं खरं पाहता ह्या अभियानाचा सगळ्यात मोठा उद्देश आहे. आणि त्या उद्देशानं हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाते. आणि आज कराडमध्ये आपण त्याच निमित्तानं ही रॅली आयोजित केलेली आहे. त्या लोकांना प्रोत्साहित करणं की प्रत्येकाच्या घरी 15 ऑगस्टला तिरंगा लागला पाहिजे आणि त्या तिरंग्याचा बहुमान सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे, यासाठी आजची रॅली आयोजित केली होती. स्वातंत्र्याच्या 75व्या आझादी महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी कराड शहर, कराड दक्षिण व कराड उत्तर कार्यकारिणीच्या वतीने भव्य दुचाकी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यात आली. वायझेड इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.